नमस्कार मंडळी, आज आपण गायत्री मंत्राचं हवन करणार आहोत. तुम्ही बघितलं असेल की आम्ही इथे रांगोळी घातलेली आहे छोटीशी. आपल्या घरात करायचे म्हणून रांगोळी, पुन्हा ते आपलं अग्निकुंड आहे, त्याच्यामध्ये संविधानात अग्नि प्रज्वलित केलेला आहे. आपल्याला गायत्रीचं करायचं तर गायत्रीचं कशासाठी, तर त्याला संकल्प सोडावा लागतो. किंवा आमच्या घरामध्ये स्वास्थ्य राहू देत आपण म्हणतो मी काही पाप केलंय, पुण्य केलंय, ज्यांनी काही विचित्र गोष्टी घरामध्ये केल्यात, सुखशांती समृद्धी आणि घरामध्ये वातावरण स्वच्छ राहावं यासाठी गायत्री मंत्राचं हवन करतात. गायत्री सुद्धा देवता ही बुद्धिदाता आहे. विशेषतः जे लोक साधना करतात, जी लोक अनुष्ठान करतात, साधना करतात, त्यांच्यासाठी गायत्री मंत्रांचं हवन हे आवश्यकच आहे. म्हणजे माझे गुरुजी नेहमी सांगायचे की गणपती गायत्री हे झाल्यानंतर बाकीचे सगळे मंत्र सिद्ध होतात. जोपर्यंत गायत्रीचं तुम्ही अनुष्ठान करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलेही मंत्र सिद्ध होत नाही किंवा तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. त्यामुळे गायत्रीचं मंत्राचं हवन हे नेहमी घरामध्ये करावं, वातावरण घरातलं एकदम शुद्ध राहतं. तर आपण बघूयात गायत्रीचं हवन आपण आता करतो आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हे बघा, तांदूळ आणि त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या आहेत. तूप, तांदूळ आणि गुलाबाच्या पाकळ्या हे त्याचं सामग्री आहे. काही जण पुरण पण वाहतात तिला. म्हणजे मी जसं म्हटलं तसं की देवी म्हणलं की पुरण आलं, तसं ते गायत्री म्हणलं की पुरण आलं असं झालंय. पण ते खरं तसं नाही आहे. ते गायत्री मंत्राचं जेव्हा तुम्ही पुरश्चरण करून जेव्हा तुम्ही हवन कराल तेव्हा तिला खीर लागते गवल्याची. पण आज तुम्हाला तांदूळ, तूप आणि पाकळ्या गुलाबाच्या त्यात घालायचा आणि हवन करायचा. तर त्याचे दोन तीन मंत्र आहेत. एक दशोंकारी गायत्री पण आहे. तो दशोंकारी गायत्री मंत्र अशासाठी म्हणला जातो त्याच्यामध्ये की घरामधलं जे स्वास्थ्य आहे ते बिघडू नये. आपण म्हणतो की घरामध्ये वास्तुदोष आहे, मग कुलदेवाचा जो दोष आहे, मातृमित्र दोष आहेत, असं बरंच काय 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 आपण ऐकत असतो. ह्या सगळ्याचं निवारण व्हावं म्हणून गायत्री मंत्राचं हवन घरामध्ये नेहमी करावं. अतिशय सोपं साधं आहे. आता आपण तुम्ही बघाल की आता हे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला म्हणायचं होतं, पहिला आपल्याला काय म्हणायचं होतं, सुरुवात करताना आपण असं म्हणायचं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वास्तुदेवताय नमः, वास्तुपुरुषाय नमः, कुलदेवताय नमः, कुलपुरुषाय नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, स्थानदेवताभ्यो नमो नमः, इष्टदेवताभ्यो नमो नमः, ग्रामदेवताभ्यो नमो नमः, गावदेवताभ्यो नमः. हे सगळं म्हणलं तुम्ही की तुम्ही सांगा की मी गायत्री मंत्रांचं हवन कशासाठी करतोय, तर घरामध्ये माझ्या सुख समृद्धी वातावरण शुद्धी सगळं राहू देत, रोगराई आमच्या घरामध्ये नको, आजार पण आमच्या घरात नको आणि सगळे छान राहू देत ह्यासाठी गायत्री मंत्राचं हवन आपण घरात करणार आहोत. तर आपण पहिला आपण सुरुवात करायची तर गणपतीचा एक 5 वेळा किंवा 7 वेळा मंत्र म्हणा, मग त्याचा पहिला हवन करा. गणपतीला सुरुवात नेहमी कुठलंही हवन करताना गणपतीचा पहिल्यांदा मान देऊनच मग बाकीचं पुढे सुरू करा, कारण तो सिद्धिदाता आहे. गणपती हा सिद्धिदाता आहे, म्हणजे खरं संकट नाश करणारा गणपती आहे. तर आपण पहिल्यांदा गणपतीचं 7 वेळाला मंत्रांचं हवन करणार आहोत आणि मग बाकीचं पुढचं सुरू करणार आहोत. चला, तर ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात स्वाहा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात स्वाहा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात स्वाहा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात स्वाहा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात स्वाहा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात स्वाहा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात स्वाहा. आपण आता गायत्री मंत्राचं हवन करणार आहोत. ह्याच्यामध्ये दशोंकारी गायत्री आहे. मग तो कसा आहे, ओम भूः, ओम भुवा, ओम स्वाहा, ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, ओम भूर्भुव स्वाहा, ओम तत्सवितुरवरेण्यं भर्गो ओ देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, ओम आपज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरूप. हा दशोंकारी गायत्री म्हटल्यानंतर आपल्या घरामधले जे दोष आहेत हे सगळे दोष जातात. म्हणजे रोज जर समजा तुम्ही सकाळी 11 वेळा जरी तुम्ही फक्त
तांदूळाचं मी तूप तांदूळ आणि गुलाबाच्या पाकळ्याचं आवाहन केलं रोज 11 वेळा, तरीसुद्धा घरातली सगळी जी आपण म्हणतो ना की दोष आहेत हे सगळे निवारण होतं आणि शांतता घरामध्ये मिळते. दुसरा जो मंत्र आहे गायत्रीचा तो तुम्हाला सिद्ध कशासाठी करायचा आहे, तर तुम्ही जे मंत्रांचं साधना करत असाल कुठल्याही त्यासाठी तो आहे, म्हणजे ओम भूर्व स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यम भृगो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात स्वाहा. तर तो दुसरा जो मंत्र आहे हा दुसरा मंत्र आहे, तो आपण ज्या वेळेला साधना करतो ते साधना सिद्ध व्हावी म्हणून तो गायत्री मंत्र वापरला जातो असं आमच्या गुरुजींनी मला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही केलं आहे. आम्ही आत्तापर्यंत जवळ 650-700 गायत्रीची मंत्रांची म्हणजे गायत्री मंत्रांची आम्ही आवाहनं इथे केलेली आहेत आमच्या या आश्रमामध्ये. भरपूर सगळ्या देवतांची मंत्रांची आवाहनं आम्ही इथे केलेली आहेत भरपूर अनेकदा. आम्हाला त्याचं फळही भरपूर मिळाले स्वामी कृपेने. आम्हाला खरंच काही या इथे आम्हाला कधीही कुठल्या अडचणी आल्या नाहीत. तर ह्यासाठी पहिल्यांदा आपण हा 11 वेळेला दशोंकारी गायत्री आपण म्हणणार आहोत आणि मग दुसरा जो आहे सिद्धी तो पण म्हणणार आहोत. ओम भू ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम भूर्व स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा. ओम भू ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम भूर्व स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा. ओम भूः ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम भूर्व स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा. ओम भू ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भूर्व स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा. ओम भू ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भूर्व स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा. ओम भू ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम भूर्भुवस्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा. ओम भू ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम भूर्भुवस्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा. ओम भू ओम भुआ ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम भूर्भुवस्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा. आता हा मंत्र झाल्यानंतर जे लोक साधना करतात त्यांना ती साधना फळास यावी किंवा त्याचा त्यांना लाभ मिळावा यासाठी हा दुसरा मंत्र जो नेहमीचा गायत्री मंत्र आहे तो म्हणावा. दुसरी गोष्ट, हा मंत्र बायकांनी म्हणला तरी चालतो, बायकांनी त्याचा ज्या मंत्राचं हवन केलं तरी चालतं असं ह्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही. तर माझं असं वाटतं की पूर्वीच्या बायकासुद्धा ऋषिगण्या मोठ्या होत्या ना एक एक, त्यासुद्धा ते करत होत्या ना, तर मग आत्ताच्या लोकांनी का नाही करू. माझं असं म्हणायचं आहे ह्या कुठल्याही मंत्रसाधनेला किंवा मंत्रांच्या हवनेला ह्याला जात पात असं काहीही पाळलं जात नाही. मला असं म्हणायचं आहे की ज्यांना हे शक्य असेल तुम्ही मनामध्ये काहीही न आणता, आपली जात कुठली आपण काय काही मनात आणू नका, तुम्हाला काय करायचं आहे महत्त्वाचं आहे ते पहिले करा. कुठल्याही बाकीच्या बाह्य कुठल्याही गोष्टीमध्ये न अडकता ही साधना तुम्ही करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. चला आता आपण दुसरा मंत्र जो म्हणू, ओम भूर्व स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि
Dhyo yona prachodayat swaha om bhurva swaha om tat sat vidura varenyam bhargo devasya dhimahi Dhyo yona prachodayat swaha om bhurva swaha om tat sat vidura varenyam bhargo devasya dhimahi Dhyo yona prachodayat swaha om bhurva swaha om tat sat vidura varenyam bhargo devasya dhimahi Dhyo yona prachodayat swaha om bhurva swaha om tat sat vidura varenyam bhargo devasya dhimahi Dhyo yona prachodayat swaha मंत्रांचं हवन झाल्यानंतर हे अग्नी शांत झाल्यानंतर किंवा अग्नीला शांत करत असेल तर दूध घाला त्याच्यामध्ये ते शांत होईल आणि हवन कुंड बाजूला ठेवा रोज वेगळी रांगोळी पाहिजे जेव्हा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा गायत्रीचं मंत्रांचं हवन हे मंगळवार किंवा शुक्रवारी करा अष्टमीला केलं तर आणखीन चांगलं पण मला असं वाटतं की मंगळवार शुक्रवार आहे अष्टमी पण आहे त्यावेळी जर नवमीला करा अष्टमीला जसं करा तसं नवमीला पण करा तर मला असं म्हणायचं आहे की हे दोन्ही मंत्र तुम्ही घरामध्ये करा सुख समृद्धी नांदेल नमस्कार तर मंडळी आजच्या भागात काकांनी आपल्याला गायत्री मंत्राचं हवन दाखवलं मागील भागात श्री गणेश मंत्राचं हवन आपण पाहिलं आपण एपिसोड जर पाहिला नसेल तर नक्की बघा एपिसोडची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मंडळी सर्वांसाठी आनंदाची बातमी आपल्या ओम स्वामी समर्थ साधना केंद्राची आणखीन एक शाखा आपण उभी करत आहोत याकरिता आपण अशा एका मोक्याच्या जागेच्या शोधात आहोत जिथे सर्व साधक भक्तगण सहज येऊ शकतील जागा ही 3 एकर किंवा त्याही पेक्षा जास्त एकरामध्ये असेल तर उत्तम आपल्या नजरेत असेल तर आम्हाला या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता तर मंडळी भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत स्वतःची काळजी घ्या स्वामी ओम